नाशिकात मुख्यमंत्र्यांच्या रोड शो दरम्यान शिवसेना आणि ठाकरे गट आमने-सामने. मुख्यमंत्र्यांच्या प्रचाररथासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची घोषणा. शिंदेंनी धनुष्यबाणाचा इशारा करून दिलं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना उत्तर. नाशिक दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी. 2 ते 3 बॅगा तपासल्या. याच बॅगांवरून संजय राऊत यांनी निवडणुकीत पैशांचा वापर होत असल्याचा मुख्यमंत्र्यांवर आरोप केला होता. चोराच्या मनात चांदणं त्यांना सगळं असंच दिसतं. नाशिकमध्ये बॅग चेकिंगवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांना टोला. आरोप झाल्यावर मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी, त्याचा उपयोग काय? विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा सवाल. तर तपासणी म्हणजे केवळ स्टंटबाजी असल्याचा दानवेंचा टोला. नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रोड शोवर निवडणूक निरीक्षकांची नजर. रोड शो दरम्यान ठिकठिकाणी निरीक्षकांचं लक्ष. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची प्रचारसभा उद्या शिवाजी पार्क मैदानात. सभा मंडपाची उभारणी पूर्ण. May 17 शिवाजी पार्कवर महायुतीची सभा पार पडणार. या सभेच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठ्या प्रमाणात बदल. पंतप्रधान मोदींच्या उद्याच्या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक वॉर्डमधून एक, याप्रमाणे 200 जास्त बस आणणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सभेसाठी 10,000 कार्यकर्ते आणणार. शिवाजी पार्कवरील महायुतीचे अनधिकृत बॅनर निवडणूक आयोगानं हटवले. मोदींच्या शिवाजी पार्कवरील सभेच्या पार्श्वभूमीवर बॅनर लावण्यात आले होते. धुळ्यात शरद पवार मवियाच्या उमेदवार शोभा बच्चाव यांच्यासाठी सभा घेत असताना वादळी वाऱ्यामुळे स्टेजच्या मागील बॅनर कोसळला. पवारांनी भाषण आटोपतं घेतलं. दिंडोरी लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारासाठी मनमाडमध्ये फडणवीसांची सभा. पंकजा मुंडेंचीही सभेला उपस्थिती. अजित पवार आजारी असल्यानं महायुतीच्या प्रचारसभांना उपस्थित राहिले नाहीत. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचं स्पष्टीकरण. तर प्रकृतीवरून होणारं राजकारण दुःखदायक, मिटकरींची टीका. अजित पवारांची तब्येत खरोखरच बरी नसल्यानं ते मोदींच्या रोडशोमध्ये अनुपस्थित होते. अजित पवारांच्या अनुपस्थितीबाबत विचारलं असता शरद पवारांची प्रतिक्रिया. बीडमध्ये मुंडे बहीण भावांची गुंडगिरी किती दिवस सहन करायची? जरांगेंचा हल्ला बोल. तर तुमच्या नेत्यांनाही महाराष्ट्रात फिरायचंय. जरांगेंचा मुंडे बहीण भावाला इशारा. इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांच्या अवजारावरील कर काढून टाकू, जयंत पाटील यांचं आश्वासन. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांवर अन्याय केला, आता शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा हिशेब घ्यायचा आहे. खासदार अमोल कोल्हेंचा केंद्र सरकारवर हल्ला बोल. नाशिकमध्ये लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रोड शो. नाशिकच्या काळाराम मंदिरात देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी जाऊन दर्शन घेतलं. पंतप्रधानांच्या कालच्या रोड शोमुळे लोकांचे हाल झाले. मुंबईचे रस्ते, रेल्वे आणि मेट्रो बंद करण्यात आले होते. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची मोदींच्या घाटकोपर रॅलीवर टीका. महाराष्ट्र आणि देशभरात मोदी आणि शहा यांना विरोध होते. 4 जून नंतर भाजपला विरोधी पक्ष म्हणून सन्मानानं जागा दिली जाईल, संजय राऊतांची टीका. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.